पत्रकार गुरमाळ माळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, घटनेच्या मर्यादेमध्ये आरक्षण देता येणार नाही असं स्पष्ट मत देण्यात आलंय. लोकसभेमध्ये आरक्षण मर्यादा हटवण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आलाय, आपली प्रतिक्रिया? कारण मुळात सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लोकसभेच्या या निर्णयाकडे लागलेलं होतं. हॅलो. जी सर, बोला, आवाज येतोय. मुळात सगळ्या महाराष्ट्राचं किंवा मराठा समाज किंवा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या लोकसभेच्या निकालाकडे लागलेलं होतं. कारण बरेच दिवस एक अपेक्षा होती की लोकसभेत हा निर्णय होईल आणि ती पुढची प्रक्रिया सोपी होईल. जी. पण आता लोकसभेत तो निर्णय फेटाळल्यामुळं पुन्हा एकदा नवी लढाई मराठा समाजाला लढावी लागेल असं वाटतंय. कारण नेमकं राज्य सरकारच्या हातात निर्णय आहे की केंद्राच्या हातात, हा वाद अजूनही एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोपानं वाढवला जात आहे राजकीय सोयीसाठी. आणि आता लोकसभेत थेट निर्णय झाल्यामुळं आता राज्याची आणि एकूण राज्य सरकारची जबाबदारी वाढलेली आहे. काही करून पाठपुरावा करून त्यांना आता केंद्राकडून मराठा आरक्षणाचा जो काही निर्णय आहे तो करून घ्यावा लागेल. कारण आता अपेक्षा लोकांच्या वाढलेल्या आहेत. जी सर, या सूचना तर फेटाळण्यात आल्या आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये घटना दुरुस्ती टिकण्याची शक्यता वाटते का? आता कसं आहे की मुळात मागासवर्गीय जो अहवाल होता, गायकवाड समितीचा अहवाल फेटाळलेला आहे न्यायालयानं. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन समिती नेमावी लागेल. ते सिद्ध करावं लागेल की मराठा समाज हा मागासवर्गीय आहे हे सिद्ध करावं लागेल कोर्टासमोर. जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत कोर्टाकडून काही आपण अपेक्षा करणं व्यर्थ आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं मागासवर्गीय अहवाल नेमला पाहिजे. तो अहवाल पॉझिटिव्ह रित्या, म्हणजे आतापर्यंत जे काय 2-3 अहवाल झाले ते मुद्दे बाजूला ठेवून नवीन काही मुद्दे सुचवावे लागतील की यामुळे मराठा समाज हा मागासवर्गीय आहे हे सिद्ध करावे लागेल. आणि जोपर्यंत हा एखाद्या मागासवर्गीय अहवाल ते सिद्ध करत नाही की मराठा हा मागासवर्गीय आहे तोपर्यंत तरी कोर्टाकडून आपण अपेक्षा कशी व्यक्त करणार? जी. पण सर, या सगळ्या निर्णयामुळे मराठा समाजाला एक वेगळी लढाई लढावी लागणार आहे. पुन्हा एकदा आता रस्त्यावरची लढाई ही आतापर्यंत गेले 2-3 महिने इशारा पातळीवर सुरू होतं. खासदार संभाजीराजेंनी अनेकदा थोडी मुदत मागून घेतली. कारण करोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण बिघडू नये त्याचा फटका मराठा समाज किंवा इतर राज्यातल्या कुठल्याही समाजाला, कुठल्याही नागरिकाला बसू नये यासाठी त्यांची धडपड सुरू होती की आपण वाट बघूया. आता मात्र या निर्णयामुळे मराठा समाज अधिक आक्रमक होईल आणि या आक्रमकतेतून रस्त्यावरची लढाई लढणी जाण्याची जास्त शक्यता वाटते. जी सर, घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, कारण की ज्या प्रकारे या सूचना फेटाळण्यात आलेल्या आहेत, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मतविभाजन देखील मागितलंय. बरोबर. कारण आता नव्यानं पुन्हा एकदा मागासवर्गीय अहवाल नेमून मराठा हा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत पुढील फारशी प्रक्रिया किंवा अपेक्षा आपण व्यक्त करू शकत नाही. बर. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भांडणामध्ये एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, त्यामुळे या सर्वसामान्य मराठा बांधवांना कुठेतरी याचा फटका बसू शकतो असं वाटतंय का? नक्कीच. मुळात राज्यातले विरोधक आणि सत्ताधारी आणि केंद्र आणि राज्य यामधले विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात ताळमेळ नाही. प्रत्येक जण माझी जबाबदारी नाही असं सांगून दुसऱ्यावर ज्या पद्धतीने जबाबदारी ढकलली जात आहे यामुळे मुळातच मराठा समाजाचा हा प्रश्न रखडलेला आणि लोंबकळत पडलेला आहे. जोपर्यंत सत्ताधारी किंवा विरोधकांच्या मनात 100% येणार नाही की आपण मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ही मानसिकता जोपर्यंत त्यांची 100% तयार होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटेल असं वाटत नाही. कारण एकदा तुम्हाला द्यायचा निर्णय झाला तर त्यातून कसाही मार्ग काढू शकतो. तुमच्या मनातच नसेल आणि राजकारणच करत असेल प्रत्येक गोष्टीत तर प्रश्न हा कायमचा तसाच राहू शकतो.
जी सर, धन्यवाद एकूणच दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.